तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय नवजा धबधब्यापाशी आणि तुम्ही बघू शकता वर दिसतोय धबधबा. तर ह्या धबधबा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतोय, त्यामुळे ह्याला तिकीट वगैरे असणार आहे. तर बघूयात आपण किती तिकीट आहे आणि किती वेळ लागतो धबधब्यापर्यंत चढायला. सकाळी 8:30 वाजता आम्ही सांगलीहून निघालो. पलूस, कुंडल, ताकारी असे गावे पार करत आम्ही 10:30 वाजता कराडमध्ये पोहोचलो. कराडमध्ये नाश्ता केला आणि पाटणमार्गे कोयनानगरकडे निघालो. कराड ते पाटण 35 किलोमीटर, पाटण ते कोयनानगर 23 किलोमीटर आणि कोयनानगर ते ओझर्डे धबधबा 8 किलोमीटर असे कराडपासून 69 किलोमीटर अंतरावर ओझर्डे धबधबा आहे. कराड ते कोयनानगर हा रस्ता वळणावळणाचा आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे. वाटेत तुम्हाला अनेक व्ह्यू पॉईंट्स आणि लहान मोठे धबधबे पाहायला मिळतील. वाटेत तुम्हाला धारेश्वर, कोयनानगर, शिवसागर तलाव, कोयना अभयारण्य अशी पर्यटन स्थळे पाहायला मिळतील. किरकोळ खाचखळगे वगळता संपूर्ण रस्ता चांगल्या कंडिशनमध्ये आहे. 2 ते 2.5 तासात तुम्ही कराडवरून ओझर्डे धबधब्यापाशी पोहोचाल. रस्त्यावरूनच तुम्हाला धबधब्याचे भव्य दिव्य रूप पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ओझर्डे वॉटरफॉल म्हणजेच नवजा वॉटरफॉलची एंट्री फी प्रतिव्यक्ती 100 रुपये इतकी आहे आणि वरपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला अशा व्यवस्थित पायऱ्या मिळतील. खूप मस्त असं घनदाट जंगलातून हा रस्ता जातो. अप्रतिम असं वातावरण आहे इथलं. असे लहान लहान आकाराचे खूप धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील वाटेमध्ये. तर मित्रांनो, नवजा धबधब्याला एंट्रन्स केल्या गेल्या आपल्याला एक छोटासा धबधबा दिसलेला आहे. थोडा आतल्या साईडला आहे तर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण मोठ्या धबधब्यामध्ये भिजू शकत नाही, त्यामुळे आम्ही इथेच भिजण्याचा आनंद घेणार आहे. इथे खूप असे छान छान स्पॉट आहेत जिथे तुम्ही छान फोटो काढू शकता. आणि अजून म्हणावं तसा पावसाळा चालू झालेला नाही आहे, त्यामुळे पाणी कमी आहे दरवर्षीपेक्षा. जसं जसं तुम्ही वर जाता तसं तसं तुम्हाला धबधब्याचा पाण्याचा आवाज यायला लागतो आणि अप्रतिम अशी जागा ही.
इथे एक व्ह्यू पॉइंट आहे जिथून धबधब्याचा खूप छान असा नजारा पाहायला मिळतो. दाखवतो, खूप मस्त असा धबधबा दिसतोय वरून पडताना. अगदी फेसाळलेलं पांढरं शुभ्र पाणी आहे. तर 15 मिनिटं झाले आपण चालतो इथं आणि आत्तापर्यंत निम्मा रस्ता पार झालेला आहे आणि इथून पुढे खडी चढाई चालू झाली. तुम्ही बघू शकता खूप उभ्या अशा पायऱ्या आहेत. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला वर पोहोचायला. तर तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा ओझरड्याचा धबधबा. 80 ते 100 फुटावरून पडणारा हा धबधबा. तर मित्रांनो, आता आपण नवजा धबधब्याच्या बरोबर समोर उभा आहे आणि खूप तुषार उडत आहे धबधब्यातून. मस्त असं वातावरण आहे आणि एक नंबर फिलिंग आहे. बघू शकता माझा केवढा मोठा धबधबा आहे हा. आपल्या बरोबर एक छोटा ट्रेकर सुद्धा आलेला आहे धबधबा बघायला. हॅलो, कसा वाटला धबधबा? धबधबा कसा वाटला? किती बाबांचं पण कौतुक करायला पाहिजे घेऊन आलेत एवढ्या छान वातावरणामध्ये. तर मित्रांनो, हा होता नवजाचा अप्रतिम धबधबा आणि आपल्याला धबधबा पर्यंत येण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला आणि काही ठिकाणी खडी चढाई होती. पण सगळे कष्ट एकदम वर्थ आहेत आणि हा धबधबा बघितल्यावर तुमचं म्हणजे मनाला जी शांती मिळणार आहे ती तुम्ही कुठेच काउंट करू शकत नाही. खूप मस्त असा धबधबा आहे. कराडपासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर आणि पाटणपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असा हा धबधबा आहे आणि प्रत्येकाने नक्की व्हिजिट करावी. धबधब्याची एंट्री फी 100 रुपये आहे आणि कॅश घेऊन या कारण इथं ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाहीत. तर हा होता आपला व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढे अपलोड करणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू. तर मित्रांनो, आपला नवजाता ट्रेक आणि वॉटरफॉल बघून झाला आहे आणि इथं बारके बारके टपरे आहेत, तिथं तुम्ही चहा, मॅगी, कणस वगैरे अशा गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. आणि इथं तुम्हाला मिनिमम चार्जेसमध्ये चेंजिंग रूमसुद्धा मिळेल. तर एकदा नक्की भेट द्या नवजा वॉटरफॉल म्हणजेच ओझरडे वॉटरफॉलला.